राज्य संचालिका डॉक्टर मेघा खोले यांच्या विरोधात बजाज नगरातील कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य आणि वाळूज महानगर समविचारी संघटनेच्या वतीने बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शने आंदोलनात हवामान खात्याच्या विभागीय माजी संचालिका डॉक्टर मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करणे, गरजू महिला निर्मला यादव यांचा अवमान, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन केले, तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवणे आणि भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन केल्याच्या विरोधात हे निदर्शने करण्यात आली. या देशामध्ये विचाराचा प्रवाह हे आमच्या पाठीशी आहे, आमच्या सोबत आहे आणि त्यासाठी एक ब्राह्मणवादी जी मेघा खोले या बाईच्या विरोधात हा आंदोलन आहे. हा एका बाईच्या विरोधात किंवा एका जातीच्या विरोधात नाही, तर हा मनुवादाच्या विरोधामध्ये, प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हा आंदोलन आहे. या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आवाहन केलेलं आहे आणि या मेघा खोले हिला सस्पेंड केलं पाहिजे आणि हिला तत्काळ अटक झाली पाहिजे, ही भूमिका या विचारसरणीची आहे. जर तिला अटक झाली नाही आणि जर तिच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत, तर आम्ही पुढच्या काळामध्ये रस्ता रोको आणि मोठमोठ्या तीव्र निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो. या खोलेबाईचं परत एकदा कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ व वाळूज महानगरातल्या सर्व समविचारी माणसांच्या वतीनं या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. डॉक्टर मेघा खोले ज्या हवामान शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी पुण्यामध्ये जी घटना केली की त्यांच्या स्वयंपाकी बाईची त्यांना जात ज्यावेळेस माहीत झाली त्यावरून त्यांनी माझी फसवणूक झाली असा स्वरूपाचा पोलीसमध्ये फिर्याद देऊन एक गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम तीव्र शब्दामध्ये मराठा समाज जागृती मंडळाच्या वतीनं निषेध करतो. डॉक्टर मेघा खोलेंनी चूक केलेली आहे म्हणून तिनं फिर्याद वापस जरी घेतली तरी त्या चुकीला क्षमा नाही. त्यांनी एक समाजद्रोही असा एक जघन्य अपराध केलेला आहे आणि एक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे, ज्याच्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी स्वतःचं बलिदान केलं आहे. अशा विचाराच्या व्यक्तींच्या पुण्यामध्ये आणि अशा विचारामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम ह्या डॉक्टर मेघा खोलेंनी केलं आहे. शासनानं आता ह्या शासनावर त्याचा कितपत परिणाम होतो जरी असला तरी लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन करून आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे आणि शासनानं विशेष करून फडणवीस सरकारनं तिला पाठीशी न घालता मेघा खोलेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, तिला सेवेतून वर्तर्फ केले पाहिजे आणि तिच्यावर घटनेच्या चौकटीत राहून गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तिला शिक्षा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावेळी निदर्शनात मराठवाडा कास्ट्राइब कल्याण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष बीजी गायकवाड, महावीर कांक्रिया, सकल मराठा समितीचे शिवाजी बनकर, नितीन देशमुख, आरपीआयचे सुखदेव सोनवणे, संजय मंजुळे, मुक्ता शिक्षक संघटनेचे बनसोडे, एलडी हिवाळे, नरेंद्र त्रिभुवन, प्रकाश वाहक, प्रकाश निकम आदींसह सर्व वाळूज महानगरातील समविचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.